आज सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात झालीय. पुण्यातील सर्वात मोठं आणि जागृत देवस्थान असलेलं सेनापती बापट रोडवरील चतुर्श्रृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवाला आज सुरुवात झालीय. या काळात पुणेकरच नाही तर जगभरातील भाविक या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. या मंदिराच्या नावाचा पहिला शब्द आहे चतुर. चतुर म्हणजे चार आणि म्हणून चतुर्श्रृंगी म्हणजेच चार शिखरे असलेला पर्वत. हे मंदिर खूप मोठं असून 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद आहे. हे मंदिर शक्ती आणि विश्वासाचं प्रतीक मानलं जातं. चतुर्श्रृंगी मंदिर सेनापती बापट रस्त्यावरील टेकडीवर आहे. चतुर्श्रृंगी देवी ही या मंदिराची प्रमुख देवता आणि देवीला अमरेश्वरी देवी असंही म्हणतात. पुण्याच्या मध्यभागी असलेलं हे मंदिर उंचावर आहे. या देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी भरपूर पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिरात गणपतीचं देखील मंदिर आहे. मंदिराच्या देखभालीचं काम चतुर्श्रृंगी देवस्थान ट्रस्टकडे सोपवण्यात आलंय. अनेक पुणेकरांची या देवीवर मोठी श्रद्धा आहे. देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी जगभरातून लोक येतात. धार्मिकदृष्ट्या या मंदिराला खूप महत्व असून ज्येष्ठ नागरिकही 100 पायऱ्या चढून देवीच्या दर्शनासाठी येतात.